ओळखलं ओळखलं मला, मी काळपुरुष बोलतोय. होय होय, तोच मी. कालचक्राचा मालक, करता धरता सब कुछ. या सृष्टीची सारी गुपितं माझ्या कालकुपीमध्ये बंदिस्त आहेत. इथल्या माणसा माणसांची रहस्य दडली आहेत माझ्या पोटात, कधीही बाहेर न पडण्यासाठी. पण आज मात्र मी आलोय ते एका गुणी माणसाची गोष्ट तुम्हाला ऐकवण्यासाठी. डॉक्टर प्रेमानंद रामाणेंची चरित्रगाथा तुमच्यासमोर उलगडण्यासाठी. प्रेमानंद, तू पण ऐक. दिनांक 30 नोव्हेंबर 1938, तो दिवस मला अजूनही आठवतोय. पोर्तुगीज राजवटीखाली असणाऱ्या हिंदुस्तान देशातल्या गोवे प्रांतामध्ये वाडी तळावली सारख्या छोट्याशा खेड्यात प्रेमानंद तुझा जन्म झाला होता. तो याच दिवशी प्रेमानंदच्या आईनं म्हणजे अहिल्याबाईंनी आपल्या 6 अपत्यांवर उत्तम संस्कार केले आणि त्याच संस्कारातून लहानग्या प्रेमानंदची शिक्षणासाठी रोज 10 किलोमीटरची पायपीट सुरू झाली. हो, पण ती तू बिनतक्रार सहन केलीस प्रेमानंद, कारण तुला शिकायचं होतं, डॉक्टर व्हायचं होतं. आजूबाजूच्या आजारी माणसांच्या वेदना पाहून तुझं संवेदनशील मन हळहळत होतं. हेच स्वप्न उराशी बाळगत तू मुंबईच्या मोहमयी दुनियेमध्ये प्रवेश केलास. पैशाचं पाठबळ नव्हतं की अभ्यासाला जागा नव्हती, पण तुला फक्त तुझं लक्ष दिसत होतं एकलव्यासारखं. आणि अखेर नातेवाईकांच्या मित्रांच्या मदतीनं आणि शिष्यवृत्तीच्या जोरावर ते तू गाठलंसच. प्रेमानंदचा डॉक्टर प्रेमानंद रामाणी झालास. पण तिथेच तू थांबला नाहीस. स्पायनल सर्जरी ही कल्पनाही ज्या वेळेला प्रचलित नव्हती तेव्हा तू स्पायनल सर्जरीचं वेड जोपासलंस. त्यासाठी इंग्लंड गाठलंस. तब्बल 5 वर्ष तू युनिव्हर्सिटी ऑफ न्यू कॅसल अपॉन टाइन इथे शिक्षण घेतलंस. सोबत हॉस्पिटलमध्ये काम करत करत भरपूर संशोधन देखील केलंस. विद्यापीठानं तुला रिसर्च मॅन ऑफ द इयर हा किताब देऊन गौरवलं. तुला डेव्हिड डिक्सन पुरस्कार देखील दिला. मनासारखं ज्ञान मिळवत होतास, छान चाललं होतं की तुझं. पण तुला हे ज्ञान देशबांधवांसाठी खर्च करायचं होतं ना, म्हणून तू इंग्लंड अमेरिकेतल्या संधी नाकारल्यास आणि पुन्हा मातृभूमी गाठलीस. तुटपुंजा मानधनावर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये काम सुरू केलंस. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही असं म्हणतात ना, ते अगदी खरंय बघ. गोव्यातल्या तेव्हाच्या अपुऱ्या सुविधांमध्ये तुझ्या वैद्यकीय नैपुण्याला वाव मिळणार नाही हे तुला कळून चुकलं आणि म्हणून तू मुंबईच्या लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये रुजू झालास. नव्या शस्त्रक्रिया शोधल्यास, त्यासाठी लागणारी साधन सामुग्री तयार करून घेतलीस आणि प्लीफ प्रामाणी म्हणून जगन्मान्य झालास. देशातल्या डॉक्टरांच्या कार्यशाळा घ्यायला सुरुवात केलीस. पहिल्या दिवशी शस्त्रक्रिया करून दाखवायची आणि दुसऱ्या दिवशी सहभागी डॉक्टरांकडून कलेवरावर शस्त्रक्रिया करवून घ्यायची ही तुझी शिकवण्याची पद्धत हो प्रचंड लोकप्रिय झाली. इतकी की परदेशातून देखील डॉक्टर्स तुझ्याकडे शिकण्यासाठी येऊ लागले. तू तुझं ज्ञान कधीही दडवून ठेवलं नाहीस. गुरुशिष्य परंपरेतून तू ते मुक्त हस्तानं वाटत होतास. नव्या डॉक्टरांची मुंबईमध्ये राहण्याची सोय व्हावी म्हणून तू चक्क एक फ्लॅट विकत घेतलास. तुझ्या कार्याची दखल मग जगानं घेतलीच. मुंबई विद्यापीठानं तुला डॉक्टरेट ऑफ सायन्सेस ही पदवी बहाल केली. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोसर्जिकल सोसायटीचं स्पाईन कमिटीचं अध्यक्षपद तू तब्बल 8 वर्ष भूषवलंस. इंडोनेशियातल्या एका रुग्णालयानं त्यांच्या शस्त्रक्रिया दालनाला तुझंच नाव दिलंय. हंगेरीनं तुझ्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढलंय. ज्या वाटेवरून तू तुझ्या शाळेला पायी जायचास ना, त्या रस्त्याला गोवा सरकारनं डॉक्टर प्रेमानंद रामाणी मार्ग असं नाव देऊन एका परीनं त्या रस्त्याचाच मान वाढवलाय. आशियाई डॉक्टरांच्या वाट्याला फार क्वचितच येणारा अमेरिकेचा डॉक्टर पॉल बुसी पुरस्कार तुलाच मिळालाय.
अमेरिकेच्या वॉल्टर डँडी न्यूरोसर्जिकल सोसायटीनं खास भारतात येऊन तुझा सत्कार केलाय, अगदी विशेष पदकासहित जीवन गौरव पुरस्कार देऊन. आणि आता तर 2019 गोवा सरकारनं गोव्याचा उच्च नागरी पुरस्कार गोमंत विभूषण तुला द्यायचं जाहीर केलंय. वा, तुझ्यातला जोश उत्साह पाहून खोटं वाटेल कुणाला, तू वयाची 80 वर्ष पूर्ण केली असते. जगभरातल्या नामवंत डॉक्टरांनी मुंबईत येऊन तुझा सत्कार केला आणि तुझा संगमरवरी पुतळा तुला भेट म्हणून दिला. असं भाग्य किती जणांच्या नशिबी असतं रे. जॉगिंग हायकिंगनं तू अजूनही फिट आहेस, स्ट्रायडर्स धावपटूंचा तू सभासद आहेस, मुंबईत आणि परदेशातही तू जॉगिंग स्पर्धेमध्ये भाग घेतोस, आत्तापर्यंत 100 मॅरेथॉन तू पूर्ण केले आहेस आणि महाराष्ट्र देशीच्या सह्याद्री रांगांमधलं सर्वात उंच शिखर कळसुबाई ते सुद्धा तू सर केलंयस. आता कुणी तुझ्याकडे पाहून सहज म्हणावं, या वयात सुद्धा अजूनही तुझी कार्यतत्परता तशीच आहे. डॉक्टरांसाठी तू स्पाईन मास्टर कोर्सेस घेतोस, परदेशी डॉक्टर तर सतत येतच असतात तुझ्याकडे शिकायला. परवा नाही का ते रशियन डॉक्टर तुझ्याकडे आले होते तुझी मायक्रो सर्जरी बघायला. मला माहिती आहे, नेव्हर सीज टू बी अ स्टुडंट हे तर तुझं ब्रीदवाक्यच आहे. स्वतः विद्यार्थी बनून तू नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करतोस आणि आपल्या शिष्यांना शिकवतोस. त्यासाठी 60 पुस्तकांचं लिखाण तू केलंयस, आजही करतोयस. तुझी काही पुस्तकं तर नवे डॉक्टर्स धर्मग्रंथासारखी कपाळी लावतात. तुझ्या रुग्णांसाठी आणि समाजातल्या प्रत्येकाला मार्गदर्शक ठरणाऱ्या तुझ्या पुस्तकांच्या आवृत्त्यांवरती आवृत्त्या निघतायत, ते काय उगाच. तुझ्या सारस्वत समाजाचं तर तुझ्यावर अलोट प्रेम आहे. समाजाच्या विविध संस्थांच्या माध्यमातून तू अलोट कार्य केलंयस, अजूनही करतोयस. मंगळूरला भरलेल्या अखिल भारतीय सारस्वत समाजाच्या मेळाव्यामध्ये समाजाच्या तिन्ही स्वामीजींनी तुझ्या कार्याचा गौरव केला आहे आणि परमपूज्य स्वामी शिवानंद सरस्वती यांच्या हस्ते तुला सारस्वत भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय. आणि आता तर तू सारस्वत रत्न ठरतोयस. खरं तर जरासं यश मिळालं ना की माणसं हुरळून जातात, स्वमग्न होतात, जगाला समाजाला विसरतात. पण तू त्यातलं नाहीयेस. मातीचं आणि मायेचं ऋण तुला स्वस्थ बसू देत नाही, म्हणूनच तर तू अहिल्याबाई रामाणी प्रतिष्ठानची स्थापना केलीस, वडिलोपार्जित जुनं घर तू गावाला समर्पित केलंस आणि आता तर तेही मोडून तिथे नवी इमारत बांधून दिलीस. लहान मुलांसाठी टॉय रूम, इमारतीच्या मागे बाग बगीचा आणि खेळण्याची साधनं, पहिल्या मजल्यावर रुग्णसेवेसाठी मेडिकल रूम, 200 लोक बसू शकतील असा सुसज्ज हॉल, अशा सगळ्या सुविधा तू तिथे तयार करून दिल्यायस. शिवाय समृद्ध विनामूल्य ग्रंथालय नी व्यायामशाळा थाटलीयस. या वास्तूमध्ये लोकांची रेलचेल असते हेच तुझं मोठं समाधान असतं बघ. भजनी मंडळाचे कार्यक्रम असोत किंवा योगासनांचे, नृत्याचे, ओरिगामीचे वर्ग, सुट्टीतली शिबिरं, सांस्कृतिक कार्यक्रम असोत, ती ह्या वास्तूमध्ये होत असतात ते केवळ तुझ्यामुळेच. शरीर सौष्ठवपटू निशांत गावडेनं तुझ्या व्यायामशाळेमध्ये व्यायाम करून नाव कमावलं ना, त्याचा तुला किती आनंद झाला होता हे मी पाहिलंय ना. आणि आता तर तू आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटचं मैदानच उभारलंयस म्हणे, बॅडमिंटन कोर्ट सुरू केलंयस वाडी तळावलीकरांसाठी, सगळ्या सोयी सुविधांनी युक्त सुसज्ज. देशापरदेशातून तुला मिळालेले मान सन्मान तू इथल्या म्युझियममध्ये मांडून ठेवलेले आहेस. कोणी सांगावं, त्यातून सुद्धा एखादा कोणी प्रेरणा घेईल. युवा पिढीमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि लोकांना चांगलं आरोग्य, सुदृढ शरीरयष्टी मिळवण्याचा सोपा मार्ग दाखवावा यासाठी 18 वर्षांपूर्वी तू डॉक्टर रामाणी गोवा मॅरेथॉनची सुरुवात केलीस. गोव्यातली जनताच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे धावपटू यामध्ये सामील होत असतात. 2016 तर या स्पर्धेला टाटा मुंबई मॅरेथॉनतर्फे अधिकृत मॅरेथॉन अशी मान्यता मिळाली म्हणे. PS रामाणी मेडिकल फाउंडेशनची स्थापना करून तू गावागावातून वैद्यकीय शिबिरं, विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी हातभार, होतकरू विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण असे उपक्रम सुरू केलेस. डॉक्टर म्हणजे दुःख निवारक परमेश्वराचं रूप,
अशी गावकऱ्यांची श्रद्धा असते. प्रेमानंद, ती भूमिका तू पुरेपूर जगलायस. शिक्षणाचा तुझा ध्यास तर अजूनही संपलेला नाही. हल्ली तू पियानो वाजवायला शिकतोयस म्हणे, लंडनला फोटोग्राफी शिकलास, अलीकडेच तबलाही शिकत होतास. शिक्षणावरचं तुझं प्रेम अगदी सर्वश्रुतच आहे. व्यायाम, जॉगिंग, ट्रेकिंग, तबला, पियानो, पुस्तकांचं लिखाण, व्याख्यानं, काव्यशास्त्राच्या मैफिली आणि मुख्य म्हणजे रुग्णसेवा. तुझे सगळे छंद तू मस्त जोपासतोयस. पण एक सांगू, माणूस उंच उंच भराऱ्या मारतो ना, तेव्हा त्याच्या घरचा उंबरठा सांभाळणारं कोणीतरी असावं लागतं रे. आणि या बाबतीतही तू नशिबवान ठरलायस लेका. सोशियोलॉजी आणि सायकोलॉजीमध्ये उच्च पदवी मिळवलेली तुझी पत्नी प्रतिमा, तिनं तुला आत्तापर्यंत समर्थपणे साथ दिली आहे. त्या माऊलीनं स्वतःचं करिअर बाजूला ठेवून तुझ्या यशाचीच आस धरली आहे, म्हणून तू मोठा झालायस हे तू विसरू नकोस. तुझी मुलंही कर्तृत्ववान आहेत. डॉक्टर अनुपनं कर्करोग, किडनी, रोबोटिक सर्जरीमध्ये प्रावीण्य मिळवलंय, तर तुझी लेख अंजली घर उत्तमपणे सांभाळत कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कलेचा व्याप सुद्धा उत्कृष्टपणे सांभाळते. आणखी काय हवं असतं रे माणसाला? तुला हे सगळं मिळालंय ना कारण तुझी नियत चांगली आहे. लोकमान्यता तर तुला मिळालीच आहे, आणि राजमान्यता तीही तुला आज ना उद्या मिळणारच आहे. गोव्यातल्या, मुंबईतल्या आणि जगभरातल्या लोकांच्या मनात तुझे तुझं स्थान निर्माण केलंयस ना, ते ध्रुवाच्या अढळपदासारखं आहे बघ. डॉक्टर पी एस रामाणी, तुझ्या कार्याला, तुझ्या कर्तृत्वाला, तुझ्या नैपुण्याला आणि तुझ्यातल्या ऋषितुल्य माणसाला माझा सलाम. वृद्धत्व तुझ्याजवळ कधीच फिरकणार नाही, वाढेल ते फक्त वय. आजही तू तरुण आहेस, ताठ कण्याचा, 81 वर्षांचा तरुण. चला निघतो, पुन्हा भेटूया. तू 100 वर्षांचा तरुण होशील तेव्हा.